क्रमांक 22 चे माजी नगरसेवक चेतन नाईक यांच्या माध्यमातून प्रभागातील अनेक विकास कामे झाली आहेत. त्यांच्या विकास कामातील महत्त्वाचा टप्पा म्हणून तथा दिवा गावाचे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार अंतर्गत रस्ते सुशोभित करण्याच्या उद्देशाने दिवा गावातील रस्ते हे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ दिवा गाव ग्रामस्थांच्या उपस्थित संपन्न झाला. दिवा गावातील अंतर्गत रस्ते हे गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यात खराब होत होते. त्यामुळे स्थानिकांना येण्या जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांच्या समस्या लक्षात घेता चेतन नाईक यांनी पालिका प्रशासनाचा पाठपुरावा करत आपल्या नगरसेवक निधीतून सदरचे काम मंजूर करून घेतले व या रस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिक दिवा गाव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थित श्रीफळ वाढून करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक मोहन मडवी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य जी एस पाटील, माजी शिवसेना नगरसेवक सुरेश भिल्लारे, शिवसेना नेता प्रकाश नाना नाईक यांच्यासह अनेक मान्यवर व दिवा गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मान्यवरांनी चेतन नाईक यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज दिवा गावामध्ये राहिलेली काही अपूर्ण कामे होते ते नगरसेवक चेतन नाईक यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. बरेचसे गावातील रस्त्यांचं काँक्रीटीकरण बाकी होतं आणि काही ठिकाणी सिवर लाईनचे पण कामं बाकी होती, ती चेतन नाईक यांच्या माध्यमातून ती पूर्ण झालेली आहेत आणि त्याचं आज उद्घाटन या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये माजी सभापती मोहनजी मडवी साहेब, माजी नगरसेवक सुरेशजी भिलारे, त्याच्यानंतर चेतन नाईक, प्रकाश नाईक असे बरेच सर्व समाजसेवक गावातील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेले आहे आणि या आजच्या कामाच्या माध्यमातून गावामध्ये चांगलं काँक्रीटीकरणाचं काम होईल आणि सर्वांना ग्रामस्थांना एक त्या चांगलं सुलभ जाण्यायेण्यासाठी रस्ता चांगला होईल. खरं तर मला आज खूप आनंद होतो आहे. विजय चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली, चेतन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काम होणार आहे हे नक्कीच त्या ठिकाणी चांगला कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी नेमलेला आहे आणि आपल्या गावातलं असल्यामुळं ह्या कामाचं पारदर्शकपणा हा नक्कीच आपल्या मोहन मडवी साहेबांच्या नजरेतून हे काम चांगलं होईल. आणि कॉन्ट्रॅक्टर अमित पाटील आहेत आणि ठिकाणी मोहन मडवींसारख्या ज्येष्ठ शिवसैनिक, ज्येष्ठ माजी शहरप्रमुख आणि या गावातले माझे ज्येष्ठ नगरसेवक जी एस पाटील साहेब आणि संपूर्ण गावातील जुने जाणते ग्रामस्थ यांच्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन आज चेतन नाईक आपल्या वडिलांप्रमाणे सर्वांवरती प्रेम करणारा हा सर्वांना घेऊन आज तो भूमिपूजन या ठिकाणी करतो आहे. या ठिकाणी मला अत्यंत आनंद प्रथमतः मी चेतनचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करीन. गटर नसल्यामुळे रस्ते वाहून जायचे पण आता काँक्रीटीकरण रस्ता होत्या त्यामुळे दिवा गावचा परिसर नक्कीच सुशोभित आणि चांगला होईल याचा मला या ठिकाणी अभिमान वाटतो आहे. मी चेतन नाईक यांचं मनापासून आभार मानतो. सर्व ग्रामस्थांचं मी या ठिकाणी धन्यवाद देईन आणि मोहन मडवी साहेबांनी या ठिकाणी सर्वांना बोलवलं आणि एक जी एस पाटील आहेत, प्रकाश नाना नाईक आहेत, आपले सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आलात आणि चेतनच्या पाठीमागं सर्वजण आपण उभे राहिलात. असेच कायम आशीर्वाद चेतनच्या पाठीमागं आपण सर्वजण मनापासून देऊन एका चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहिलो तर मला वाटतं गावाचा विकास हा लवकर राहिलेला विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी भूमिपूजनाच्या निमित्ताने करतो. धन्यवाद. तसेच याविषयी माजी नगरसेवक चेतन नाईक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, आपल्या प्रभागात सगळं दिवा गाव अंतर्गत जे जोड रस्ते आहेत ते रस्ते काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव महासभेत आपण मंजूर करून आज त्या कामाला आपण शुभारंभ करत आहोत. आपल्या गावातले जे मुख्य रस्ते असतील व जे अंतर्गत रस्ते आहेत ते सगळे आपण काँक्रीटीकरण जेणेकरून लोकांना वारंवार रस्ता खराब आहे ह्या सगळ्या अडचणीला सामोरे जाता येणार नाही व त्यांना येण्या जाण्यासाठी सुलभ रस्ता होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तसेच दिवा गावातील संपूर्ण आपण गटारं असो, सिवर लाईन असो व जे पदपाथाची सुधारणा असो सगळं पूर्ण दिवा गावात आपण काँक्रीटीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावात दिवाबत्तीची व्यवस्थित सोय केलेली आहे. दिवागाव तलावाजवळ गार्डन असं अशी विविध कामं आपण आपल्या नगरसेवक निधी असो, प्रभाग निधी असो व नवी मुंबई महानगरपालिकेच्या जनरल निधीतनं आपण सर्व मंजूर करून आज सगळ्या आपल्या गावासाठी विविध विकास कामे आपण आपल्या प्रभागात आणलेली आहेत. त्याचप्रमाणे सेक्टर 8A मधील सगळं गटारं असो, गार्डन्स असो, उद्यान असो व रस्ते असो हे सर्वांची कामेही लवकर उर्वरित जी कामे आहेत तीही लवकर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.